तुम्ही आतापर्यंत चारा घोटाळा, 2G घोटाळा आणि अशा प्रकारचे बरेच घोटाळे ऐकले असतील. मात्र प्रशासन आणि राजकारण्यांनी आता गटारावरच्या झाकणांनाही सोडलेलं नाहीये. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात चक्क ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेच्या नावाची झाकणं सापडल्यानं प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आणि ही बाब कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांना काहीच याचं सोयरसूतक नसल्याचं दिसतंय. दरम्यान न्यूज 18 लोकमतनं ही बाब महापौरांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी चौकशी करून कारवाईचं आश्वासन दिलंय. केडीएमसी परिसरात जेव्हा ती झाकण आपण लावतो गटारं, त्याच्या निश्चितपणे केडीएमसीचंच नाव पाहिजे. टीएमसीचं नाव कोणी लावलं असेल तर त्याची चौकशी आपण करू आणि जर चुकीचा मुद्दा हेतुपुरस्कर किंवा काही गडबड असेल तर निश्चित चौकशी करून कार्यवाही करू. माझ्या माहितीप्रमाणे हा झाकणांचा घोटाळाच आहे. खरं टेंडर क्लॉजप्रमाणे आपल्या महापालिकेच्या नावाची झाकणं टाकली पाहिजे, परंतु ही कुठूनतरी चोरीची किंवा अशीच घेतलेली झाकणं आणून टाकलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना त्याच्यात चुकीचं काहीच वाटत नाही, त्याचं समर्थन करतात हे खूप चुकीची गोष्ट आहे. आणि माझं म्हणून माझा आरोप आहे की आयुक्तांनी ह्या संदर्भ संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि ही जी कुठली कुठली झाकणं आणून टाकलेली आहे ह्याच्या निश्चित मुळाशी जाऊन ह्याच्यामधला जो घोटाळा झाला तो उघड करावा.